नमस्कार मंडळी, उन्हाळा सुरू आहे आणि उन्हाळ्यामध्ये मस्त थंडगार रिफ्रेशिंग ड्रिंक्स प्यायला सगळ्यांनाच आवडतं. तर आज आपण अगदी वेगळं मस्त थंडगार सरबत करतो आहे. इथे अर्धा लिटर कच्चं दूध घेतलेलं आहे, त्यामध्ये अर्धा कप साधं पाणी घालायचं रूम टेम्परेचरचं. साधारण 100 ml इतकं हे पाणी आहे. या दुधामधून 1.5 पळी मिश्रण सुरुवातीलाच बाजूला काढायचं. आता हे दूध आपल्याला एक उकळी येईल तोपर्यंत गरम करायचं आहे. दूध गरम होतं आहे तोपर्यंत आपण जे गार दूध काढलं त्यामध्ये 1 चमचा आपल्याला कस्टर्ड पावडर घालायची आहे. तर ही व्हॅनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर आहे. कस्टर्ड पावडर नसेल तर तुम्ही कॉर्नफ्लोअर घेतलं तरीही चालेल. दुधामध्ये कस्टर्ड पावडर छान अशी घोळून घ्यायची आहे, याच्या गुठळ्या वगैरे राहायला नको. अर्धा लिटर दुधासाठी 1 चमचा कस्टर्ड पावडर हे अगदी योग्य प्रमाण आहे. याने आपल्या सरबताला मस्त क्रीमी टेक्स्चर येतं. कस्टर्ड पावडर नेहमी गार दुधातच घोळायची. जर गरम दुधामध्ये घोळली तर त्याच्या गुठळ्या होतात. कस्टर्ड पावडरऐवजी तुम्ही कॉर्नफ्लोअरसुद्धा घेऊ शकता. कस्टर्डचं मिश्रण तयार झालं. इथे पाहू शकतात दुधाला मस्त उकळी आलेली आहे. गॅस कमी करायचा. हे कस्टर्डचं मिश्रण एकदा तळापासून ढवळून घ्यायचं, कारण कस्टर्ड लगेच तळाला जाऊन बसतं. आता एका हाताने दूध ढवळत राहायचं आणि दुसऱ्या हाताने हे कस्टर्डचं मिश्रण घालून व्यवस्थित एकजीव करायचं, म्हणजे गुठळ्या वगैरे होत नाही. आता गॅस मंद ते मध्यम ठेवायचा. यामध्ये आता आपल्याला साखर घालायची आहे. तर 1/2 लिटर दूध आणि 100 ml इतकं पाणी घातलं होतं, त्यासाठी साधारण मी 3.5 चमचे इतकी साखर घातली आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे साखर कमी जास्त करू शकतात. जास्त गोड करायचं नाही इथे, कारण आपण पुढे या सरबताचा फ्लेवर बदलणार आहोत, त्यानेसुद्धा तो गोड होतो. म्हणून सुरुवातीला साखर थोडी कमीच घालायची. आता आपण एक 5 मिनटं हे मिश्रण छान उकळून घेणार आहोत, म्हणजे सरबताची कन्सिस्टन्सी परफेक्ट होईल. जास्त दाटसर वगैरे करायचं नाही आहे, फक्त 5 मिनटं मंदाचेवरती उकळून घ्यायचं आहे. आता इथे साखर घातली आहे म्हणून बऱ्याच जणांना वाटेल की हे हेल्दी कसं आहे. तर आपण रोज काही सरबत पीत नाही आणि 1 ग्लासमध्ये कितीतरी साखर येणार आहे. तरी तुम्हाला साखर नसेल घालायची तर तुम्ही याऐवजी दुसरं काही घालू शकतात. फक्त गूळ घालू नका, कारण गुळाने दूध फाटेल. साखर घातल्यानंतर पुढची 5 मिनटं हे सरबताचं मिश्रण छान उकळून घेतलं. परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे, जास्त घट्ट वगैरे अजिबात करायचं नाही आहे. गॅस बंद करायचा. हे लगेच आपल्याला कोमट होऊ द्यायचं आहे आणि कोमट झालं की 1 तासभर फ्रीजमध्ये गार करायला ठेवायचं. फ्रीजमध्ये ठेवायचं नसेल तर नाही ठेवलं तरीही चालेल, असंच गार करून घ्या. पटकन गार व्हावं म्हणून हे भांडं एखाद्या पाण्याच्या भांड्यात ठेवायचं. सरबताचं दूध आपलं गार झालेलं आहे. 1 तासभर मी फ्रीजमध्ये गार करून घेतलं, कोमट झाल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवलं होतं. आता हे सरबत जास्त हेल्दी व्हावं यासाठी मी 7-8 बदाम, 10-15 पिस्ता आणि 2 चमचे मगज, म्हणजे जे टरबुजाचे बी असतात, ते 2 तास पाण्यामध्ये भिजवले होते. रात्रभर भिजवून घेतले तरीही चालतात. हे पाणी आता आपण निथळून घ्यायचं आहे. त्यानंतर हे भिजवलेले बदाम, पिस्ता आणि मगज मिक्सरच्या भांड्यात काढायचे. साल वगैरे काढायचे नाही. सुरुवातीला पाणी न घालता छान वाटून घ्यायचं. आता आपल्याला अगदी स्मूथ पेस्ट हवी आहे म्हणून यामध्ये थोडंसं पाणी घालायचं. खूप पातळ वगैरे करायचं नाही आहे, छान स्मूथ पेस्ट व्हावी. त्यानुसार लागेल तसं पाणी घालून मस्त अशी आपण इथे ड्रायफ्रुट्सची पेस्ट तयार करून घेतली. हे सरबताचं मिश्रण इथे तासभर फ्रीजमध्ये मस्त गार केलं. थंडगार झालेलं आहे. गार झाल्यानंतर अजून थोडंसं दाटसर होतं. आता आपण जी ड्रायफ्रुट्सची पेस्ट केली ती पेस्ट यामध्ये घालायची आहे. तर मी संपूर्णच घालते. 1/2 लिटर दुधासाठी इतकं प्रमाण अगदी योग्य आहे. तुम्हाला कमी घालायची असेल तर कमीसुद्धा घालू शकतात. छान ढवळून घेतलं. इथे आता आपण रोज फ्लेवरचं हे सरबत करतो आहे. त्यासाठी मी इथे 4 चमचे रुअब्जा घेतलेला आहे. रुअब्जाऐवजी रोज सिरपसुद्धा घेऊ शकतात. हा सुद्धा गोड असतो म्हणून मी सुरुवातीला साखर थोडी कमी घातली. आपण ड्रायफ्रुट्ससुद्धा घातलेले आहे. आता इथे फ्लेवर तुम्हाला किती स्ट्रॉंग हवा आहे त्यानुसार तुम्ही रुअब्जा अजून वाढवला तरीही चालेल. रुअब्जा किंवा रोज सिरप नसेल आणि गुलकंद असेल तर ड्रायफ्रुट्ससोबत 2 चमचे गुलकंदाची तुम्ही पेस्ट करून घेतली तरीही चालेल. मस्त असं रिफ्रेशिंग रोज फ्लेवरचं सरबत तयार आहे. हेल्दी आहे, काहीतरी वेगळं आहे. पाहुणे वगैरे आल्यास किंवा मुलांसाठीसुद्धा बेस्ट आहे. एकदा या उन्हाळ्यामध्ये तुम्हीसुद्धा हे रोज सरबत नक्की ट्राय करा. गार्निशिंगसाठी थोड्याशा सुकलेल्या गुलाबाच्या पाकळ्या चिरून यामध्ये घातल्या. हवं तर तुम्ही भिजवलेला सब्जासुद्धा यामध्ये घालू शकतात, अजून हेल्दी होईल. या उन्हाळ्यामध्ये माझ्या या पद्धतीने हे रोज सरबत नक्की ट्राय करा. रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा. रेसिपी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा. अशाच रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पिऊन बघूया.
एक घोट पिला ना की इतकं थंडगार आणि मस्त वाटतं, खूप चविष्ट लागतं हे सरबत. माझ्या म्हणण्यानुसार एकदा नक्की ट्राय करून पहा, तुम्हाला खूप आवडेल. सरबताच्या प्रीमिक्सची रेसिपी पाहायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, नक्की पहा.